शहरातील दिल्लीगेट वेशीजवळ मंगळवारी 7 मेला रात्री 10:15 सुमारास पोलिसांच्या एका स्कॉर्पियोने दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन पोलिसांची स्कॉर्पियो अडवून धरली. जमाव आक्रमक झाल्यानंतर गाडीची तोडफोडही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शहरात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी बंदोबस्ताला जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरून वाहनेही नगर शहरात आली होती. रात्री 10:15 सुमारास पोलिसांची एक स्कॉर्पियो सिद्धीबागेकडून दिल्लीगडच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांनी जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली आणि तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी 8 मेला दुपारपर्यंत याबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता असे पोलिसांनी सांगितले. तर यांसमोरून येणारी पोलीस यांची गाडी होती ती, आणि त्यांनी डायरेक्ट द्वारात उडून दिलं. ई नवा माठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.